आपले हार्दिक स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. कळवा मुंब्रा विटावा भागाला भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आता कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. MMRDAच्या माध्यमातून विटावा खाडीवर उभारण्यात येत असलेला तिसरा पूल छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे न उतरवता आता तो पटणी मैदानाजवळ उतरवण्यात येणार आहे. तर कळव्यात प्रवेश करताना खाडी पुलाच्या डाव्या बाजूला नवीन रस्ता तयार करून तो आत्माराम पाटील चौकापर्यंत नेण्यात येणार आहे. शिवाय अनेक दिवसापासून रखडलेल्या विटाव्याच्या पुलाचे कामही आगामी 4 महिन्यात पूर्णत्वात जाणार आहे अशी माहिती गृहनिर्माण मंत्री आमदार डॉक्टर जितेंद्र रावाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. कळवा मुंब्रा येथील वाहतूक कोंडीवर मात करणाऱ्या काही प्रकल्पांची सूचना आमदार डॉक्टर जितेंद्र रावाड यांनी MMRDAच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये केली होती. नगरविकास मंत्री आमदार एकनाथ शिंदे यांच्या परवानगीने त्या प्रकल्पांना अजेंड्यावर आणण्यात आले होते. या प्रस्तावित प्रकल्पाची पाहणी आमदार डॉक्टर जितेंद्र रावाड यांनी MMRDAचे आयुक्त श्रीनिवासन यांनी केले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार डॉक्टर आव्हाड यांनी माहिती दिली. कळवा मुंब्रा भागातील वाहतूक कोंडीवर मात करणारे काही मोठे प्रकल्प राजीव हे MMRDAचे मुख्य आयुक्त असताना प्रस्तावित केले होते. त्याच्या अनुषंगाने 2 दिवसांपूर्वी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी MMRDAची एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीमध्ये या प्रस्तावित प्रकल्पांना मूर्त स्वरूप देण्याबाबत चर्चा झाली. या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने MMRDAचे आयुक्त श्रीनिवासन यांच्यासह पाणी दौरा आयोजित करण्यात आला होता. त्या पाणी दौऱ्यानंतर श्रीनिवासन यांनी या प्रकल्पांना मान्यता दिली. या प्रकल्पाचा विकास आराखडाही तयार करण्यात आला आहे. त्यापैकी पहिला प्रकल्प खाडी पुलावरील तिसऱ्या पुलाचा आहे. कळवा खाडीवरील तिसरा पूल छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासमोर उतरणार आहे. हा पूल जर शिवाजी महाराज रुग्णालयासमोर उतरला तर वाहतूक कोंडीमध्ये भरत पडणार आहे. त्यामुळे हा पूल पटणी मैदानाजवळ उतरवण्यात आल्यास वाहतूक कोंडीवर मात करणे सहज शक्य होणार आहे. त्यास MMRDAच्या आयुक्तांनी मान्यता दिली आहे. नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर परिसराचे गेल्या काही वर्षात झपाट्याने नागरिकीकरण झाले असून या भागाला भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी कासारडोली भागात उभारलेल्या पंप हाऊस आणि 2 जलकुंभाचे पालिकेने नुकतेच लोकार्पण केले. नव्या जलकुंभाचा 80,000 नागरिकांना होणारा फायदा होत असून त्याचबरोबर घोडबंदरवासियांना नियमित आणि मुबलक पाणीही मिळणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. घोडबंदर परिसरातील वाढत्या नागरिकीकरणाच्या तुलनेत पाणी पुरवठा कमी होत असल्याने गेल्या काही वर्षापासून पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. अनेक गृहसंकुलांना टँकरचे पाणी खरेदी करून गरज भागवावी लागते. ही समस्या सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेने कासारोड ओढवली परिसरात 2 जलकुंभ आणि पंप हाऊस उभारले आहेत. या जलकुंभातून घोडबंदर भागाला प्रतिदिन 12 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होणार आहे. तसेच 15 दशलक्ष लिटर क्षमतेच्या पंपमधून 100 अश्वशक्तीच्या 3 पंपाद्वारे पाणी उचलण्यात येणार आहे. या जलकुंभाचा लोकार्पण सोहळा महापौर नरेश म्हस्के आणि खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत काल पार पडला. या दोन्ही जलकुंभामुळे घोडबंदर भागातील पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर
आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111-23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122-25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. अतिशय दुर्मिळ समजली जाणारी व्हेल माशाची उलटी बेकायदेशीररित्या स्वतःजवळ बाळगून ती विक्रीसाठी आलेल्या एका दुकलीच्या श्रीनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. त्यांच्याकडून 2 कोटीहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दुकलीला 18 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत मिळाल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिले. वागेशेट परिसरातील रोड नंबर 16 येथील साऊथ कोस्ट हॉटेल येथे मोटरसायकलीवरून दोघे जण व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी येत असल्याची माहिती श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण तांबे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून चारकोप कांदिवलीच्या मयूर मोरे आणि अहमदनगर जामखेडच्या प्रदीप मोरे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझरती घेतली असता त्यांच्याकडील बॅगमध्ये असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पिवळसर तांबट रंगाचे वेगवेगळ्या आकाराच्या दगड सदृश वस्तू आढळून आल्या. त्याचे वजन सुमारे 2 किलो 48 किलोग्राम असून ती व्हेल माशाची उलटी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ती उलटी मध्यस्थीच्या मदतीने 2 कोटी रुपयांना विक्रीसाठी घेऊन आल्याचे त्यांनी सांगितले. या व्हेल माशाच्या उलटीसह 2 मोबाईल फोन आणि मोटरसायकल असा 2 कोटी 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बालकुम दर्गा अंकुर इमारतीजवळ अशोकनगर दादलाने पार्क येथील भंगार मालाच्या गोडाऊनला आग लागली असून या आगीत पुट्ट्याचे खोके जळालेत. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच या आगीवर 45 मिनिटात नियंत्रण मिळवण्यात ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला यश आले. बालकुम येथील प्रमोद मडवी यांचे भंगार मालाचे गोडाऊन आहे. त्यामध्ये पुट्ट्याचे खोके ठेवण्यात आले होते. मंगळवारी मध्यरात्री 12:15 सुमारास येथे आग लागल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली. तातडीने आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पुट्ट्याचे खोके असल्याने सर्वत्र धूर पसरला होता. अखेर 15 तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झालेली नाही. तसेच यावेळी एक फायर वाहन, एक पाण्याचा टँकर तसेच जम्बो पाण्याच्या टँकरला पाचारण केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिले. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा. नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत. सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्याफळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पानं फुलं झाड. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचऱ्यावर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी. ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट. कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ. सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1.
देशाला स्वतंत्र भीक म्हणून मिळाले असे वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत असे विधान केल्यानंतरही पुन्हा त्यांनी महात्मा गांधींवर निशाणा साधत गांधींनी कधी भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पाठिंबा दिला नाही, थप्पड खाऊन स्वतंत्र मिळत नाही असे विधान केल्यानंतर कंगना राणावत पुन्हा वादात सापडल्या आहेत. या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिलांनी कंगना राणावत यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन केलं. गांधी हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है अशा घोषणा देत मुंब्रा महिला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अशा घोषणा दिल्या. कंगना राणावत यांनी महात्मा गांधींच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले होते, त्याचा निषेध करण्यासाठी महिलांनी मुंब्रा पोलीस स्टेशन येथे आंदोलन केले. यावेळी विरोधी पक्षनेते ठाणे महापालिका अशोक शानू पठाण यांची कन्या मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली सदल आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी कंगना राणावत यांच्या प्रतिमेस काळे फासले व त्यांना दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची मागणी केली. कंगना राणावत के खिलाफ आंदोलन किया है, उन्होंने जो हाल ही में कमेंट किया था इंडिया की आज़ादी को लेकर और गांधी जी के खिलाफ, उसका हम लोग निषेध करते हुए आज यहाँ पर आंदोलन किया है. उनके हिसाब से जो 1947 में देश को आज़ादी मिली थी वो भीख में मिली थी, तो उनके ये कहने से वो सीधा सीधा जो इंडियन फ्रीडम फाइटर्स हैं उनके स्ट्रगल को वो गाली दे रही हैं एक तरीके से. उन्होंने उनके फाइट को उनकी मेहनत को भीख का नाम दिया है. आज़ादी उनसे पूछिए जो उस दौर में थे जिन्होंने अपनी जी जान लगाई आज़ाद करने के लिए इंडिया को. आज़ादी उनसे पूछिए जिन्होंने अपनी जान कुर्बान की इंडिया को आज़ाद करने के लिए. वो एक तरफ अपने एक इंटरव्यू में ये बोलती हैं कि मेरे ग्रेट ग्रैंड फादर वॉज ए फ्रीडम फाइटर जिनकी वजह से मेरे को कोटे मिले, कोटाज में उनके कुछ एग्जाम्स हुए हैं, और वो आज 10 साल के बाद इंटरव्यू में ये कहती है कि इंडिया को आज़ादी भीख में मिली है. तो वो थोड़ी सी उनकी जो मानसिकता है वो बहुत ज़्यादा ही स्टीरियोटिपिकल टॉक्सिक और गंदी है. और उनका जो है एक तरफ जो JNU के कुछ स्टूडेंट्स या जो भी अगर इंडिया में फंडामेंटल राइट्स के लिए बात करते हैं तो उनको 18-18 महीने जेल में बंद कर दिया जाता है, उनको टेररिस्ट के कलम लग जाते हैं. और यहाँ पर ये महिला खुले में कभी स्टेट के CM की तरह CM के खिलाफ बात करती हैं, उनके खिलाफ गंदी बातें करती हैं, कभी ये हिस्ट्री को चेंज करने निकलती है, कभी ये गांधी जी फादर ऑफ द नेशन के खिलाफ कुछ गंदी बातें करती है, पर इनको Y+ सिक्योरिटी दी जाती है. तो ये जो इनकी मानसिकता है ये खुले में दिखाती है कि क्या दर्शाना चाहते हैं. इन्होंने सही कहा, 2014 में देश आज़ाद हुआ है इंडिया 2.0, जिसमें आज़ादी मिली है मॉब लिंचिंग को, आज़ादी मिली है डिस्क्रिमिनेशन को, आज़ादी मिली है रिलीजियस इंटॉलरेंस को, आज़ादी मिली है धर्म के ऊपर बातें करने को, हेट्रेड स्पीच देने को आज़ादी मिली है. तो उनके हिसाब से जी आज़ादी मिली है इंडिया को, और ये सारी नेगेटिव चीज़ों के लिए आज़ादी मिली है. तो एक तरफ जो मोदी जी है वो विदेश में जाके गांधी जी के गुणगान गाते हैं, और दूसरी तरफ उनकी सबसे बेस्ट फॉलोअर जो है वो गांधी जी के खिलाफ इतनी गंदी और बेहुदा बातें लिखती हैं. तो हम ये उनके खिलाफ यहाँ पर आंदोलन किया है, निषेध करते हैं. उनको हाल ही में पद्मश्री से सम्मानित किया गया है. क्या हिसाब से उनको पद्मश्री मिला है जब वो इंडिया के बारे में इतनी गंदी सोच रखती है. झांसी की रानी का रोल करने से कोई झांसी की रानी बनता नहीं है. सोच आपकी, आपने साबित कर दिया कि आप झांसी की रानी का रोल तो किया, पर आपकी सोच इतनी गंदी और वाहियात है, आप झांसी की रानी की तरह सोच नहीं रख पाए और ना कभी रख पाएंगे. तो हमारी ये मांग है कि आप पद्मश्री वापस कीजिए, क्योंकि आप डिजर्व नहीं करती नेशनल. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.